मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे अनालिसिस शब्द महत्वाचा आहे आप आपण खूप करतोय पण आपण किती अभ्यास आप केला त्याचं इव्हॅल्युएशन म्हणूया आपण अनालिसिस इव्हॅल्युएशन होणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी हवी आहे तुम्हाला एक बेस्ट टेस्ट सिरीज मग त्यात टॉपिक वाईज क्वेश्चन पाहिजेत वाई पाहिजेत बरं त्यात सिरीज मध्ये असं हवं आहे की ग्रुप टेस्ट पण आहेत माझे चार टॉपिक झालेत मला चार टॉपिक वर टेस्ट द्यायचे मग ती टेस्ट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे बर अशी टेस्ट हवी आहे की त्यात मला ना टाइम जसा सीईटी ला असतो तसाच पाहिजे म्हणजे सीईटीला कसा तीन तासाचा ब्रॅकेट असतो बरोबर आहे ना ती पहिले दीड तास फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर पुढचे दीड तास मॅथ्स माझं सगळा पोर्शन क्लिअर झालाय आता मला फुल लेंथ मॉक टेस्ट हवे आहेत त्या तिथं मध्ये पाहिजेत तुमच्याकडं म्हणजे त्या टेस्ट मध्ये तुमच्याकडं फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा हव्या आहेत बर टेस्ट कशा असतात कशा पाहिजेत मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ना पहिला टेस्ट द्या ओके त्याला टाइम लिमिट पाहिजे नंबर ऑफ अटेम्प्ट वनच पाहिजे जेव्हा नंबर ऑफ अटेम्प्ट जास्त असतात लक्षात ना तुम्ही ना तुमचं मन ना मग थोडासा घोटाळा करतच लक्षात घ्या प्रामाणिकपणे आली पाहिजे एकच अटेम्प्ट आहे परत चान्स नाही आहे असं पाहिजे बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट दिल्यानंतर तुमचं जे टेस्टचा जो रिपोर्ट आहे तो तुमच्याकडे पाहिजे बरं तो कधीही वर्षभरातून तुम्ही सीईटी होईपर्यंत तो अनालिसिस तुम्हाला करता आला पाहिजे बरोबर ना सांगा बघू बर आता हे सगळं मी तुम्हाला सांगतो हे जे टेस्ट रिपोर्ट आहेत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळतील तुम्हाला नक्की मिळतील पण माझा एखादा प्रश्न चुकलाय पण मला त्याचं सोल्युशन हवं आहे त्याचं काय करायचं त्याचं सोल्युशन सुद्धा मिळालं तर मग आनंदी आनंद आहे लक्षात घ्या बर मला असं हवं आहे की सगळ्या सगळ्या टॉपिकचे मला क्वेश्चन्स हवे आहेत ऍज अ टेस्ट मग माझा टॉपिक झाला की मी टॉपिक वाईज टेस्ट देऊ शकतो असं मला हवं आहे चला ते पण चाल ते पण आहे आपल्याकडं तुम्हाला ते मिळेल आता माझ्या सगळ्या मी गोष्टी क्लिअर सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघायचा आहे टेस्ट शिवाय स्कोअर होतच नाही सीईटीला लक्षात घ्या माझ्या अनुभवातून सांगतोय तुम्ही अभ्यास भरमसाठ करताय पण टेस्टला फिनिश मला डेली टेस्ट हवे अरे डेली तुम्ही कितीही टेस्ट देऊ शकता ऍप्लिकेशन हे लक्षात घ्या कितीही टेस्ट तुम्ही देऊ शकता नंबर ऑफ टेस्ट म्हणून आपण पण एवढं लक्षात घ्या अभ्यास पूर्ण केल्यानंतरच टेस्ट द्यायचे उगंच टॉपिक बघितलं पण नाहीये अवघच बी एबीसीडी गोळ्या मारणार बिलकुल नको आहे ओके okay? बरं मग हे असं जे ऍप्लिकेशन आहे है, याचं नाव सांगायच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का नसेल तर पहिला सबस्क्राईब करा चॅनलला या चॅनलवर सगळं तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे त्याची माहिती दिली जाईल ओके okay? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री आहे का ऍप्लिकेशन नाही तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत माझं पहिल्यापासून हेच मत आहे की फ्रीला व्हॅल्यू नसते पाच वर्षापासून मी क्रॅश कोर्स देतोय पण पैसे घेऊन पहिल्या क्रॅश कोर्स पासून माझी तीन हजार फी आहे आता पण तीन हजारच फी आहे मी बरेचसे लोक बघतो की पहिला फ्री कंटेंट देतात म्हणतात मी बच्चो केली ये करणेवाला वो करणेवाला आणि पुन्हा कारण काय सांगतात की आता मी टीम हायर केले आता मला त्यांचं पेमेंट द्यावं लागतं त्यामुळे बच्चो मी पेड कर राहू पण आपलं नाही पहिल्यापासून आपण पेड करतोय मग या ऍप्लिकेशनला पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील किती द्यावे लागतील तुम्हाला टॉपिक वाईज सगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत ओके okay, त्याच्यानंतर तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट अवेलेबल आहे त्याचबरोबर काय पाहिजे ते अवेलेबल आहे मग याची जी फी आहे ओके okay, टाईप केलं का तुम्ही सांगा पहिल्यांदा एक करा ना किती फी असेल तर याची फी आपण जी पेड करावी लागते आपल्याला ती आहे सांगतो जर सहा महिन्यासाठी तुम्हाला हे जर ऍप्लिकेशन वापरायचं असेल तर साठ रुपये भरावे लागतील हे ऐकून मला पण शॉक बसला होता मला असं वाटलं हजार रुपये तरी घेता ऍप्लिकेशन अप्लिकेशन कारण बेस्ट कंटेंट आहे ना साठ रुपये माझ्याकडं ऑफलाईन ला काही नमुने असे आहेत बरं का की सकाळी येताना रिक्षाने येतात शंभर रुपये देतात जाताना परत रिक्षाने जातात त्यांची स्पेशल रिक्षा येते दोनशे रुपये महिन्याला सहा हजार रुपये रिक्षावर खर्च सा करतात साठ रुपये द्यायचे सहा महिन्यासाठी बरं ह्यात पण डिस्काउंट पाहिजे असेल तर एक वर्षाचं घ्या त्यांचं सबस्क्रिप्शन नव्वदच रुपयाला मिळेल म्हणजे बघितलं का बारी अठ्ठाईश अठ्णवणारे भावना म्हणजे महिन्याला आठ रुपये पण चार्जेस नाहीयेत यात विचार करू नका हे ऍप्लिकेशनच नाव मी तुम्हाला सांगतो या ऍप्लिकेशनच सा नाव आहे एक्झाम गोल ह्यांची वेबसाईट पण आहे बरं का तुम्ही त्याच्यावर बघा म्हणजे डॉट रूम असं काहीतरी पण आहे बरं का टाईप करा मला खूप आवडलंय आणि माझं काय म्हणणं आहे बघा की आता मी तुम्हाला सांगतो हे ऍप्लिकेशन मला एका मुलानं सांगितलं ओके मी बघितलं मला आवडलं लगेच दुसरा एक मुलगा काय म्हणला माहिती का सर प्लीज कोणाला हे सांगू नका म्हणजे काय झालं हे चुकीचं झालं लक्षात घ्या मी तुम्हाला पण सांगतो मी युट्यूबर हा व्हिडिओ बनवलाय हो हजारपेक्षा जास्त व्ह्यूज होत आहेत ऍव्हरेजली आपल्या चॅनलवर कमी आहेत मान्य करतोय पण प्रयत्न मला पण करावा लागणार तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब शेअर करताय लाईक करताय हे लक्षात घ्या करा मग ही चांगली गोष्ट मला मुलांपर्यंत पोहोचवायची आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना सांगा असं लपवून सक्सेसफुल आयुष्यात होता येत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे मी ज्या मुलाला समजावून सांगितलं त्याला पण ते पटलं म्हणलं चूक झाली आयुष्यात ना नेहमी इतरांना मदत करा इतरांना पुढं नेण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमची पण प्रगती होणार दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचं नुकसान करून प्रगती कधीही होणार नाही ते तेवढ्या पुरती ग्रोथ दिसेल पण समाधानी तुम्ही केव्हाही असणार नाहीये आयुष्यासाठी शिकवून दिले लक्षात घ्या नेहमी ना आयुष्यात कधीही कोणाला त्रास देऊ नका ओके दुसऱ्याचं भलं करायचाच विचार करा तुमचं भलं होईल ओके आणि कसं आहे बघा एक्झाम गोल ऍप्लिकेशन ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तसं कॉमेंट करून मला सांगा त्याचे रिव्ह्यूज वगैरे सांगा असं असतं माहिती आहे का साठ रुपये पण इम्पॉर्टंट आहेत एक एक रुपया एक रुपया कमवायचे हो आपली अजून ऐपत नाहीये हलकाकडून घेतोय आपण पैसे मग देणार आहे का आपण टेस्ट ह्याचा विचार करून ऍप्लिकेशन काय हे सांगतो ठीक आहे मग ना, अशा रीतीनं ना अशाच नवीन नवीन अपडेट नवीन माहिती काय असेल तर आपलं चॅनल आहे मी तुम्हाला मदत करत राहतोय तुमचे कॉल रिसीव्ह करतोय रिटर्न कॉल पण करतोय व्हॉट्सअपला मेसेज करतोय बरोबर आहे तुम्ही सुद्धा माझं चॅनल जास्तीत मुलांबरोबर शेअर करा आपले क्रॅश कोर्स आहेत आपले बोर्डसाठी क्रॅश कोर्स आहे सीईटी साठी आहे ड्रॉपर मुलांसाठी आहे सह्याद्री टिटोरियल्स हे आपलं पण ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यावरती व्हिडिओज बघा ऑल द बेस्ट